कशतकाय फटकत पाय कक कशतकाय पप फटकत पाय उचलली जीप लावली टाळाला उचलली जीप लल लावली टाळाला आम्ही माणस असो माणस सारखी वरून काट्यात मधा सारखी घरे आंब्याचा गोडवा मनाला उचलली जीप लावली टाळाला उचलली जीप लावली टाळाला अगे 35,000 रुपये घेतल्याशिवाय ते पिक्चर वाले उभे नाही करणार तू माझ्याकडे आता नाहीत फंड फुटलो ना की मगे देतो हा माझो फंड बहुते ही फंड करता तुमका पिक्चर मध्ये काम करूचा काय हा खरच हा अरे एवढा मोठा धडधाकट शरीर आहे तुमचा एवढं चांगलं चेहरा आहे तुमचं पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे तुमचा काय 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 हे जे कांढरे पांढरे झालेले असत ना ते काळे करूचे लागतात वाडीतले सगळ्यात जास्त अनुभवी तुम्ही अरे त्यांका काय माहीत त्यांका काय माहीत हा माझा अनुभव अरे गोदावरी ना गोदावरी मला काय म्हणती माहिती आहे काय म्हणता काय म्हणता तुम्ही ना तुम्ही अगदी सलमान खान सारखे दिसता आता बॉडी नाही तर जाऊ दे रे अगो एके काळी ना मी दशावतार गाजवून सोडलेला काय सांगतो म्हणजे तू बागवे म्हणा नको बाबी नालंग म्हणा नको बाबी कळिंगण म्हणा नको हे सगळे माझे फॅन होते माहिती मी असल्याशिवाय नाटकाचा प्रयोगच सुरू करीत नाही म्हणजे कसं बघ मी एकदा असो स्टेजवर गेलंय नाही लोक अशी धारा तिरती पडत माझ्याकडे अशी बघत राहत आता तो सुधीर कळिंगण घे ना गाजलो ना आपलं दशावतारा की ना कोकणातलो माझ्याशिवाय ना तो स्टेजवर उभंच राहणार नाही आणि मी एकदा गेलंय ना स्टेजवर का पहिलो माझ्या बरोबर बोलता काय सांगतोय माका म्हणतात चल स्टेजवरसून खाली उतर नाही म्हणजे कसं आता स्टेजवर अशी मोठी मोठी माणसं उभी असतात ना मग त्यांच्या समोर तो माझ्या बरोबर कसं बोलतो मग तो स्टेजवर नसो खाली येलो ना का माझ्या बरोबर बोलायला लागता आणि तुला माहिती दशावतार म्हणजे दशावतारातली गोष्टच वेगळी आहे आपल्या सगळ्या कोकणची संस्कृतीच वेगळी आहे ना दशावतार म्हणजे तुका तर गाणं माहित आहे विठ्ठल गावकरांचा गाणं सांग माझं घसो खराब एक काम कर तू गाणं म्हण मी तुक साथ देते हे गाणं म्हणजे माझ्या गाणं अख्ख्या कोकण फिरा त्याचं तर गाणं बघ अधांतरी हे खुले न भांगण शेष फण्यावर धरणी 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 म्हणजे पृथ्वी अधांतरी हे खुले न भांगण शेष फण्यावर धरणी धरणी सारी भगवंताची करणी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी वाद्यांचा जय घोष प्रजाजनांची प्रतीक्षात माझं मन कसं रमून जात आहे उदय सूर्योदयाला नमस्कार केल्यानंतर त्या सूर्यनारायणाला मी वंदन करतो आहे रजनीनाथ हा नभी उगवला राजपती जणू दीपाची गमला रजन स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या त्रैलोक्यात भ्रमण करत असताना नारद मुनी काय म्हणाले काय म्हणाले कुसुमा सॉरी नारायण 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 विश्वनाथ सूत्रधार तूच श्याम सुंदरा विश्वनाथ सूत्रधार तूच श्याम श्याम सुंदर असं नारद मुनी म्हणाले जय घोष प्रजाजनांची प्रतीक्षा या पाच मैन कसं रमून जात आहे राजा राजा तो प्रवेश झाला ना रजतम आणि सत्व म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या पाताळ लोकी प्रवेश करताना 33 कोटी देवतांच्या छातडावर थाय थाय राक्ष
असंच पात्र असा म्हणता माहिती तू कारण गावड्यांनी एंट्री केली ना बारकी बारकी पोरं अशी भियाक लागत माहिती सगळी अशी थरथर 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 कापाक लागत आणि तेवढ्या त्या बाजू सुधीर कळिकनाची एंट्री आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवो नमस्कारम केशवम प्रतिगच्छति अर्थात समुद्रातून पडलेलं पाणी कोणत्या ना कोणत्या मार्गाने सागराला जाऊन मिळतं तद्वत कुठून कसाही कोणीही नमस्कार केला तरी तो समत नारायणाला मिळतो बाळा बाळा का बरं तू रडायला लागलास असं का बरं रडतोस बाळा झोप झोप शांत झोप शांत झोप रे चिमण्या पाकरा गाते अंगाई तुझी आई गाते आज जर माझे बाबा असते तर माझ्या बाबांनी मला पाठवलं असतं माझ्या सगळ्या मैत्रिणी तिकडे गेल्या आहेत चंदा मंदा आणि कुंदा पण माझे बाबा नाही त्यामुळे मी अनन्याची शोभा कशी बरं पाहू शकते पहा पहा या वेली त्या वृक्षाला कशा लपेटून जात आहेत बघा वा 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 ही कोकिळ कुठून कुहू कुहू करते आहे अरे अकस्मात घाबरा नको असा ह्या दशा उतारा आपलं बेस जर व्यवस्थित असत ना तर आपण खायच्या चित्रपटात जाऊन काम करू शकतो पण आपलं बेसच व्यवस्थित आणि तुझो बेस ना मी फक्त व्यवस्थित करू शकताय पडो म्हटलं हो मध्ये कसो काय नाही पांड्या तू आहे सर तू आहे किती येईलस अरे माका पिक्चर मध्ये काम करूचा ना म्हणून मी दत्ताकडे येईल त्याचं मार्गदर्शन घेऊ लांब उभं राहा तू तुझा काम सांग लांब हो थोडं लांब हो थोडं का काम सांग काय माझं काय काम होत बर आठ आहे तोपर्यंत मी एका सांगते बरं तुझं काय बरं सर बरं मी काय म्हणतो तू नाही का मी असं करतोय मी पाच पावलं तू पाच पावलं परत पाठी जा आणि फोर्स मध्ये दत्ता दत्ता म्हणत ये तोपर्यंत मी एका पिक्चर मध्ये काम दिलंय म्हणत समाज बघ मी तुका पिक्चर मध्ये काम देतो या नक्की आणि आपण दोघांनी पिक्चर दत्ता दत्ता काय झाला आठवला 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 बोल आठवला तर आपलं जो मागचं बसून तुका सरपंचांनी घरी बोलवलं बाबा बोलवलं मका मी चालले बरं दत्ता अरे तू पिक्चरचा फायनल म्हणाल समज तू थँक्यू वेलकम आता काय एका मी सोडून येतोय तर काय सोडू क्या काय सोडून येतोय पाच पावलं एकदा सोडली ना मग पाच पावलं सोडण्यासाठी हात धरूची गरज नाही लांब सुरु बरोबर आणि सोडून ये चाल आता हात कुठे धरलाय खांद्यावर हात ठेवलाय चल दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तू नेमको कशासाठी हिललास रे माझं काय म्हणणं आता आमची परवाना मीटिंग झाली माझी राजग्याची आणि रामग्याची तर आपला मागचो धंदो आणा तू तो आपला परत सुरू करूच वा नाही नाही मागचो धंदो म्हणजे चोरीचे धंदे बिंदे आपणाक जमाचे नाही बाबा चोरी हे स्टँडर्ड शब्द नाही रे स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड शब्द कसं आहे माहिती इम्पोर्ट एक्सपोर्ट नाही तर तुझा काय असं नाही तुका माहित अमिताभ बच्चन ना त्यांच्याने हातावर लिहिलं नाही मेरा बाप चोर है तेव्हापासून मी सगळे धंदे सोडून दिलेले अच्छा अमिताभ बच्चन अरे ह्या तर काहीच नाही माका शक्ती कपूरचं परवा फोन इलो शक्ती कपूरचो फोन तो माका म्हणालो आऊ ललिता सगळे जुने धंदे सोडून दे अच्छा हे तुका शक्ती कपूरनी सांगितलं म्हणजे आपली एकदम खास ओळख आहे ना शक्ती कपूरची असं काय करता अरे आमका जरा टेकू दे टेकू टेकू म्हणजे तुका मोरल सपोर्ट मोरल सपोर्ट पण मी दिलाय तो सपोर्ट मोरात ना तो आपलं मोडात ना सपोर्ट हे मी तुका टेकू देत आहे म्हणजे पाच पंचवीस तुम्ही दिलास तर मी नाही म्हणायचंय नाही देतय ना तुका पाच पंचवीस काय पन्नास रुपये देतोय नक्की द्या सर मग मी तुमका टेकू नक्की देन नक्की पण चोरीच्या खायच्या प्रकरणात माझा नाव येता का मन येणार नाही नक्की येणार नाही मग सुरू करूया सुरू करूया आता लगेच सुरू करू शुभ शशीग्र चल या वादलाला साधा तर दळीदार कित्याक वादा तर या असा झाला अरे म्हणून काय तू अभ्यास को सोडून दिलस अरे अरे रडतस की अरे रडतस की ते झाला काय झाला काय ता सांग आया मी जरा मराठीत बोलायचं ठरवलंय ना माझं बापूस माझ्या स्वप्नात येता आणि माका खडस होता अरे तसा नसता रे ता म्हणतात ना मनी वसे तसे स्वप्नी दिसे तसा नाही
माझो म्हातारो मेल्यापासून मनातच काय, पण जना तो माका त्याची आठवण येत नाही. तुका सांगतोय मी मराठी बोलायचं जरा मनात जरी येईल ना तरी असं कडक करून स्वप्न देत. यो तुका सांगतोय यो काय साधू योगायोग नाही. हा तू आधी तुझ्या मनातलं यो भीती काढून टाक. मराठीची तुझ्या बापसाची तीच काढूची असत ना तर आधी माका माझ्या तोंडातसून मराठी काढूक होया. अरे पण पांड्या. अरे नाही बिरे नाही, तुका बोलूक सोप्या वाटता. तुका माहिती आ माझा बापूस. अग मी एकटो जेव्हा घरात झोपते ना रात्रीचो असा लाईट बंद करू हा, तेव्हा एक तर माझो आई नाही, माझो बापूस नाही, माका बायको नाही, पोरा बाळा नाही. असं पडलो ना पलंगावर जरा डोळे मिटता तेव्हा खडा हा काय असं स्वप्नात येता. डायरेक्ट स्वप्नात येता माझं, नका खडस होता. तुका माहिती आहे ना माझा बापूस दिसात कसा होता तो. असा दिसाक होता बापूस तो तुझो. डोळ्याचा तो पत्त्योच नाही. म्हणजे काय माहिती आहे तुका, एक डोळा कणकवलीक बघतोय तर दुसरा डोळा सावंतवाडीक बघतोय. तुझा बापूस तो असं बोलू नये. दात कशी होती माहिती? दात दाताचा काय तुटलेला साक असा असा वाकडे तिकडे असा. ह्या काय कमी पडला म्हणून द्या रवळनाथन डांबरासारखो काळो कलर दिल्यान त्याका असा काळ. अग जिवंत असताना बघताना भीती वाटा तर मेल्यावर असं इकडं कापूस तिकडं कापूस कानात कापूस तोंडात पान असं करून येत स्वप्नात माहितीये. बापूस होत होत नाही त्या काय नाही. मी मराठी बोलूचेच नाही, माका मराठी बोलूचच नाही आणि त्याचा तो असा असा चेहरा बघूचाच नाही. तुका काय हा कुसुम खाय बापसा नेलन की काय? अरे अरे तुका माहिती आहे ना खडूस म्हातारो. अरे मी कुसम्या केव्हाच सोडलंय मग पांडग्या. अरे मी हैसर असय हैसर अस. अच्छा तू हस. बर तर मी काय म्हणतोय, मी आता मराठी बोलूचेच नाही. मी जर मराठीत बोललंय ना तर माका डायरेक्ट या काय डायरेक्ट रॉकेट सारखं माझो बापूस आना माका स्वर्गात घेऊन जाईल. त्याका बाजूची जागा घेऊ कळलं तुका. त्याच्यामुळे आपण फक्त मालवणीच बोलायचं, आपण फक्त मालवणीच बोलायचं. गर्व से कहो हम मालवणी है, गर्व से कहो हम मालवणी है. बरा बाबा तुझा आपला चालू दे. तू काय ऐकूच नाही. बरा पांड्या लग्नाचा विचार केलास की नाही? पोरगी शोधतय. पोरगी शोधतस म्हणजे माझा विचार सोडून दिलस कधी? कुसुम तुका खरं सांगू, माझं ना तुझ्यावर कधी प्रेमच नव्हता. होय म्हणजे एवढी जी सगळी नाटका केलीस ती काय फुकट? कसा माहित पडशा खाली 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 ये खाली कसा माहितीये श्याम आण श्याम तो म्हणता माका कुसुम आवडत. रामगो आना तो म्हणता माका पण कुसुम आवडता. आता राजगो आना राजगो तो पण म्हणता माका कुसुम आवडता. म्हणान मी पण म्हणतय माका पण कुसुम आवडता. पण ह्या सगळ्यांका मी आवडतय. आवडत होताच. म्हणजे म्हणजे आता मी पोरगी शोधतय म्हणजे माझ्यावर फुली. रामग्याच जाईवर प्रेमा म्हणजे रामग्यावर पण फुली. जाईवर म्हणजे जाई बोलली नाही कधी. जाई खरं माहिती याचं आपलं वन साइड चालू आलं. राजग्या ना राजग्या तो मेरी वर लाईन मारता. मेरी मेरी आता ही खायची मेरी ती मी काय सांगतात दादी ती ना ती लय मोठी स्टोरी आ ती ना सांगूक वेळ पुरणार नाही. अरे शिट्ट्यो घातलस एवढ्या सांगून झाली असती तुझी. माका ना तुका एक दुसरी गोष्ट सांगूच्या. खायची रे? कसा तो मागे तुका एक डॉक्टर मुंबईतसून इलो होत ना. हे बघ पांडग्या माका त्या विषयावर आता काही एक बोलूचा नाही. हा कसा असता तुका कळूक होया ना त्याच्या मागे काय झालं. अरे तुका माहितीये तो माझ्या बाबांका काय काय म्हणा होतो.
की माझा टक्कल असा पस्तूस काय अगं तू काय टक्कल असेल ना तर कसं दिसत तू माहितीये आणि माका कॅन्सर असा माका लग्नाशिवाय दोन पोरं असत काय काय सांगा होतो तो माझ्या पापा नाही तसं पोरगो बरं होतो तू अगं त्याका आम्हीच पळवून लावल्या आम्ही आम्ही म्हणजे मी आणि रामग्यानी काय सांगतोस त्याचं काय झालं असा नमस्कार मला ओळखलं नाही अरे ऐसा रे काय एक सांग पांडुरंग कुठे राहतो आता कोण हे पांडुरंग पांडग्या पांडग्या पांडगो पांडग्याचा घर बघा हैना असे सरळ गेलास ना सरळ त्याने डावीकडे वळलास ना डावीकडे परबांचा घर लागत हैना असे उजवीकडे वळलास ना तर थोडस असं चढाव लागतो नो बर ते असं मोठं धोंडो धोंडो हैना उडी टाकलास ना खाली का पांडग्याचं घर चल येते चला म्हणजे वाडीतल्या लोकांनी मागा ओळखू नाही दिलं आता हायच उभं राहून त्या मुंबईसून येणाऱ्या नवऱ्या मुलाची वाट बघताय आणि त्याका हैसूनच हाकलून लावू फक्त तो ओळखू होय खोया कोण असतो कोण असतो हा गावात नवीन दिसता नमस्कार गावात नवीन दिसता आणि माका ओळखल्यान की काय तुमका खरी पाहिल्यासारखं वाटत माका खरी पाहिल्यासारखं वाटत माका कसं बघणार नाही नाही तसं नाही तुमचा चेहरो ना काहीतरी पाहिल्यासारखं वाटतं मला अरे असं काय करता जन्मलेल्या लहान पोरांचे चेहरे कसे असतात एकमेकांसारखे दिसतात की नाही तसं म्हातारे माणसांचं असत म्हातारे माणसं सुद्धा एकमेकांसारखे दिसतात असं कसं होतं म्हातारी माणसं आवाजावरून एक वाटतली चेहऱ्यावरून कशी वाटतली चुकीच्या रस्त्याने घेऊन जात आहे आणि रानात नेऊन सोडतय मग बस रानात लग्नाचे ताशे वाजवत विचार करतोय म्हातारो रस्ता दाखवतोस ना तोंड धुवायचा माझा आजोबा तुमका नक्की माहित आहे ना योच रस्तो आहे तो तुका वेगळा समजला योच रस्तो योच रस्तो नक्की योच रस्तो सांगितलं ऐसून चाल चल ऐसून जाऊया माका काय करू ऐसून ऐसून चाल ऐसून नक्की ऐसून जायचा ऐसून जायचा ऐसून आजोबा परत एकदा विचार करा ऐसून नक्की तोच रस्तो हा काय आजोबा हयात आजोबा म्हणजे काय तुम्हीच आजोबा मीच आजोबा स्वतःच विसरताच की काय परत एकदा विचार करा यो रस्तो तोच हा काय यो रस्तो तोच हा काय खोटं बोलताय सो तुम्ही यो रस्तो तो कसा किती ओरडताय अरे इतकी वर्ष झाले मी गावात राहतोय मला माहित नाही गावातले रस्ते खाय असते मला सांगताय
लोज रस्तो मामांच्या घरी जातो चल तुम्ही मका सांगतास अरे मी लहानाचो मोठो या गावात झालंय आणि यो रस्तो मामांच्या घरी जातो तुम्ही मका सांगतास अरे मी या गावचो सरपंच आहे कळलं तुमका सरपंच तुझं नाव काय तुझं रामग्या म्हणतात मका तू तू रामग्या राहतोस कुठं राहतोस कुठं चाल राहतोस कुठे म्हणून काय विचारतस मका हा तुका अरे त्या सावंताच्या मागचा घरचा माझा अच्छा तुझ्या डोक्यावर केस कसे आले मग हे लावलेले आहेत मी अच्छा म्हणजे खोटे केस आहेत मी मा विचित्र असतास तू माझ्याकडे बघून काय रे तुझी दाढी खरी आहे ना कोण अस रे तू कोण अस कोण मी कोण आहे चष्मा काढ पाणग्या तू अरे काय काय चाललं काय पाणग्या नाही पाणग्या कोण कोण पाणग्या अरे ए काय कळलं मका तू पाणग्यास अरे ही खुणा ना ही पाणग्याच्याच मान्यावर असता कळलं तुका दाढी काढ तुझी दाढी काढ काय चाललं काय 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 करतस काय तू ह्या हा काय तुझी वेशभूषा